मोटरसायकल चोरणाऱ्या दोन सराई चोरट्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. या सराई चोरट्यांकडून एकूण 9 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही दमदार कामगिरी केली आहे. यात राहत्या घरी मिळून आलेला एकाला पथकाने अटक केली असून दुसऱ्या सराईत आरोपीचा शोध पोलीस करीत आहेत. या कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षकांकडून एलसीबीच्या पथकाला 10,000 रुपयांचे रिवॉर्ड जाहीर करून देण्यात आला आहे. धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहितीद्वारामार्फत माहिती मिळाली की दौलत किसान चव्हाण राहणार छत्रपती शिवाजी नगर वडजाई रोड धुळे याने धुळे शहरातील मोठ्या पुलाजवळ असलेल्या नारायणदास बुवा समाधी मंदिराच्या समोरील रवींद्र शिंपी नामक व्यक्तीची मोटरसायकल चोरी केली आहे. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी दौलत चव्हाण यांच्या राहत्या घरी जाऊन चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील एकूण 5 मोटरसायकली जप्त केल्या आहे. या मोटरसायकलीबाबत शहर पोलीस ठाण्यात 4 गुन्हे दाखल असून एका दाखल गुन्ह्याची माहिती पोलीस प्राप्त करीत आहेत. दौलत चव्हाण याला विश्वासात घेऊन अधिक विचारपूस केल्यानंतर त्याने त्याच्या साथीदारात पंकज सुभाष नलवाडे राहणार राजगुरुनगर धुळे याचे नाव उघड केले आहे. त्यानंतर पथकाने त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता यात पथकाला 4 मोटरसायकली मिळून आल्या आहेत. तर पंकज नलवाडे हा घरी नसल्याने पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे. एकूण 3,50,000 रुपये किमतीच्या मोटरसायकली पथकाने जप्त केल्या असून या कारवाईचं कौतुक करत पोलीस अधीक्षक संजय बारकून यांनी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह पथकाला 10,000 रुपयांचा रिवॉर्ड जाहीर करून बक्षीस दिला. धुळे जिल्ह्यातील एलसीबीने हेमंत पाटील आणि त्यांच्या पथकाने एक मोठी कामगिरी केली. त्यामध्ये जवळजवळ 9 मोटरसायकल्स त्यांनी आरोपीकडे रिकवर केले आहेत. एक आरोपी आहे, त्यांचं नाव आहे दौलत किशन चव्हाण. ते आपल्या धुळ्यातले वडजाईचे राहणार आहेत. जेव्हा आपण 5 मोटरसायकल्स हस्तगत केलेले आहेत. आणि दुसरा आरोपी आहे, नाव निष्पन्न झालेलं आहे, पंकज सुभाष नलावडे. हे देखील धुळ्या शहरात राहतात. जेवढं आपण 4 मोटरसायकल रिकवर करण्यात आलेले आहेत. यापैकी आपल्या इकडे जवळजवळ त्या यापैकी 5 ते 6 7 मोटरसायकल आपल्या गुन्ह्यात आढळून येत आहेत. 3 मोटरसायकल आयडेंटिफाय व्हायचं आहे, म्हणजे त्या एस नंबर आणि त्या आयडेंटिफाय करायचं आहे. यामध्ये पश्चिम देवपूरच्या 2 गाड्या आपल्या दोन गुन्हे उघडीस होत आहेत. आणि धुळे शहरच्या 4 असे आपले गुन्हे उघडत आहेत. मागील वर्षाचा 1 आणि ह्या वर्षीचे 4 असे आपले गुन्हे उघड होत आहेत. या ही कामगिरी आहे ते आमचे एलसीबीचे जे पथक आहे त्यामध्ये विशेष करून संदीप जरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार चौरस सुरक्षी यांनी ही कामगिरी बजावली आहे. या एक मोठी रिकवरी असल्यामुळे मी आमच्या एलसीबीचे पथकाचं जे पी आहे हेमंत पाटीलचं कौतुक करतो व या पथकाला तपास पथकाला मी 10,000 रुपयाचा रिवॉर्ड डिक्लेअर करत आहे. धुळे शहरातील चोरीच्या मोटरसायकलीचे एकूण 6 दाखल गुन्हे उघडकीस आले असून इतर 3 दाखल गुन्ह्यांची माहिती प्राप्त केली आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक संजय बारकून, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, अमरजीत मोरे, असई संजय पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप सरग, हेमंत बोरसे, योगेश चव्हाण, संदीप पाटील, प्रकाश सोनार, पल्हाड वाघ, तुषार सूर्यवंशी अशांनी केली आहे.